श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. लग्नानंतर प्रत्येक विवाहित स्त्री पुरुषाला असे वाटत असते की आपले देखील स्वतःचे एक मूल असावे. लग्नानंतर थोडे 2-3 वर्ष काही वाटत नाही, पण लग्नानंतर जर 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले किंवा 20 वर्ष झाले, तुम्ही खूप प्रयत्न करून झालेत पण तुम्हाला जर मूलबाळ होत नाही आहे तर ती खंत त्या दाम्पत्याला टोचत असते. तर अशा प्रकारे ज्यांनी खूप मेडिकल ट्रीटमेंट केली, ज्यांना अपत्यप्राप्तीची आज आहे पण त्यांना मूलबाळ होत नाही आहे, खूप प्रयत्न करून देखील त्यांना अपत्यप्राप्ती होत नसेल, तर त्यांनी फक्त हा एक उपाय करून बघा. ह्या उपायाचा 100% रिझल्ट मिळतो. बऱ्याच वेळा असं होतं की महिलांमध्ये वाढते वजनामुळे देखील अपत्यप्राप्तीला अडथळा येत असतो. त्याशिवाय जी आपली जीवनशैली आहे तिचा परिणाम आपल्या शरीरावर हा होत असतो व त्यामुळे PCOS किंवा PCOD हा जो आजार आहे तो बहुतांश महिलांमध्ये आता दिसून येत आहे. याचं कारण आपली जीवनशैलीच आहे. तर ह्या PCOS किंवा PCOD ह्या आजारामुळे बऱ्याच महिलांना कन्सिव्ह होण्यास प्रॉब्लेम येतो किंवा बरेच काही कारणं असतात की ज्याच्यामुळे कन्झ्यूम होण्यासाठी अडथळा येत असतो. असे नाही की महिलांमध्येच दोष असतात, पुरुषांमध्ये देखील दोष असू शकतो, पण हा जो उपाय आहे तो पुरुष महिलापैकी फक्त महिलांनीच करायचा आहे, पण उपाय करण्याच्या वेळेस दोघं पती पत्नी हे सोबत असावेत. जर तुम्ही कोणती मेडिकल ट्रीटमेंट घेण्याच्या विचारात आहात की टेस्ट ट्यूब बेबी IVF सारख्या खूप कॉस्टली आणि उपचार घेण्याच्या अगोदर जर तुम्ही हा एक उपाय करून बघितला तर नक्कीच तुम्ही होणाऱ्या तो जो खर्च असेल, विनाकारण होणारा खर्च, तर त्या खर्च तुम्ही वाचवू शकतात. तर हा जो उपाय आहे जो मी तुम्हाला आता सांगणार आहे तो शिव महापुराणमधील उपाय असून याच्यामध्ये तुम्हाला हा उपाय महादेवाच्या मंदिरात करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला ज्या महिलांची मासिक पाळी येऊन गेलेली आहे व तिला मासिक पाळीचा 7वा दिवस आहे, मासिक पाळीच्या 7व्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय ज्या महिला 1 महिना 2 महिना किंवा जास्तीत जास्त 3 महिने त्यांना होऊन जातात, त्यांना गर्भधारणा राहत नाही, म्हणजे गर्भ राहिल्यानंतर गर्भ पडून जातो किंवा गर्भपात होतो, तर अशा महिला देखील हा उपाय करू शकतात. फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा ठेवावी. हा जो उपाय आहे तो पांढऱ्या रुईची जी मुळी असते ती मुळी आणायची आहे. तर ही मुळी जी व्यक्ती उपाय करणार आहे त्या व्यक्तीने स्वतः आणायची आहे, इतरांकडून मागवून घ्यायची नाही. तर ही पांढऱ्या रुईची मुळी दोघं पती पत्नी उभयतांनी झाडाची पूजा विधीपूर्वक करून ती मुळी घरी आणावी. विधीपूर्वक म्हणजे पांढऱ्या रुईमध्ये साक्षात श्री गणेशाचं स्थान असतं, तर गणपती बाप्पांचे नाव घेऊन कोणत्या कार्यासाठी ती मुळी तुम्ही आणत आहात किंवा घेत आहात ते त्यांच्याजवळ सांगावे, त्यांना विनंती करावी की ते कार्य देखील पूर्णपणे पार पडू दे. ती मुळी घरी आणावी किंवा जवळ महादेवाचं मंदिर असेल तेथे लगेच जाऊन महादेवावर पाणी समर्पित करावे, महादेवाची पंचोपचार पूजा करावी व समर्पित केलेलं पाणी दोघे उभयंता पती पत्नीने त्याचं आचमन करून घ्या. जी पांढऱ्या रुईची मुळी तुम्ही घेतलेली आहे ती 21 वेळा तुमरुका हे नाव घेऊन महादेवाच्या पिंडीवरून 21 वेळा गोल गोल फिरवावी. म्हणजे बघा, आपण जेव्हा देवाला नैवेद्य ठेवतो हातात पाणी घेऊन ते 3 वेळा फिरवतो, असं गोल ज्या हात जशा पद्धतीने फिरवतो ना तशाच पद्धतीने महादेवाची पूजा करून 21 वेळा तुमरुका यांचं नाव घेऊन ती मुळी जी आहे ती महादेवाच्या पिंडीला गोल गोल फिरवायची आहे. व ती मुळी फिरवल्यानंतर आपले स्वतःचे नाव, स्वतःचं गोत्र, पतीचे नाव सांगून आपली मनोकामना महादेवाला सांगावी व ते सांगून झाल्यावर ती जी मुळी आहे ती लाल रंगाच्या धाग्यामध्ये किंवा लाल रंगाचा करदोडा येतो त्याने आपल्या महिलांनी स्वतःच्या कमरेला बांधावी व ही मुळी महादेवाच्या समोर महादेवाच्या मंदिरातच बांधावी. पूजा करताना दोघं पती पत्नी सोबत असावेत व एक पिंपळाचे पान घेऊन अवधूतेश्वर महादेवाचं नाव घेऊन ते जे पान आहे ते महादेवाला समर्पित करावं व परत ते पान घरी आणून गाईच्या दुधामध्ये उकळून घ्यावं व पती पत्नी यांनी ते दूध स्वतः प्राशन करावं. हा जो उपाय आहे तो पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण या कथेतून घेतलेला असून या उपायाने बऱ्याच महिलांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत जे त्यांनी कथेमध्ये त्यांच्या पत्राद्वारे कळवलेले होते.
तर ते असल्या अनुभवांमध्ये असं सांगण्यात येतं की 3 महिन्यातच संतान प्राप्ती होते. ज्या महिलांच्या लग्नाला 20 वर्ष 25 वर्ष 27 वर्ष झालेली होती अशा महिलांनी देखील हा उपाय करून अनुभव घेतलेला आहे. तर फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा महत्त्वाची आहे. तर हा उपाय आपण ज्यांना कुणाला अपत्यप्राप्तीची आज आहे पण कोणती ना कोणती शारीरिक समस्या व्याधी असेल तर त्यांनी हा उपाय नक्की करून बघा. व सोबतच नेहमी महादेवाच्या मंदिरात आणि आपल्या स्वामींच्या केंद्रात आरतीला जाऊन महादेवाच्या मंदिरात रोज पाणी घेऊन जाऊन महादेवाला पाणी समर्पित करणं व ते पाणी पिणं, सोबत आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेणं, त्याच्यासाठी आरतीला केंद्रात उपस्थित राहणं, ह्या गोष्टी तुम्ही जर नित्यनियमाने व्यवस्थित केल्या तर तुमची जी मनोकामना आहे ती सर्वार्थाने पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.